आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी, मंचावर उपस्थित डॉक्टर काका कुकडेजी, श्रीकांत बडवेजी, विमल किडियाजी, दिलीप करंबेळकरजी, हसमुखभाई ध्रुव, त्याचप्रमाणे जगदीशजी आणि आजचे सत्कारमूर्ती माननीय श्री रमेशजी पतंगे, सौ मधुराबेनी या ठिकाणी उपस्थित सर्व रमेशजींवर प्रेम करणारे मान्यवर मंडळी, भगिनी आणि बंधूंनो, या कार्यक्रमाच्या पूर्वी एक छोटासा कार्यक्रम विवेकच्या जे काही परिवारातले विवेकवर प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यासोबत एक छोटा चहापानाचा संवादाचा कार्यक्रम हा माननीय मोहनजींच्या समवेत होता आणि त्यावेळी मोहनजींना प्रश्न विचारला गेला की एवढं काम आपण करतो परंतु त्याची प्रसिद्धी का आपण करत नाही. त्यावर मोहनजींनी सांगितलं की प्रसिद्धी न करणं हाच कामाची आपली पद्धत आहे, कारण कामापेक्षा प्रसिद्धी अधिक होऊ नये या संकल्पनेवर आपण चालतो. मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रमही एक प्रकारच्या आपल्या कार्यपद्धतीचाच भाग आपण म्हटला पाहिजे. याचं कारण इतकं उत्तुंग काम केल्यानंतर आज अमृत महोत्सवी सत्काराच्या निमित्ताने आपण केवळ एका व्यक्तीचा सत्कार करत नाहीये, तर त्यांनी जे कार्य या ठिकाणी इतक्या वर्षात केलं, संघ विचार असेल, समरसता असेल, वेगवेगळ्या प्रकारे वैचारिक भूमिका मांडून आपला विचार खालपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, आणि हे सगळं करत असताना आपलं स्वयंसेवकत्व हे पूर्णपणे त्या ठिकाणी शाबित ठेवून ही सगळी कामं रमेशजींनी या ठिकाणी केली, आणि म्हणून त्या कार्याचा हा सत्कार आहे. मला असं वाटतं की या सत्काराकडे पाहत असताना रमेशजींनीही कधी विचार केला नसेल असा सत्कार व्हावा. या सत्काराचा उद्देश कुठल्या प्रसिद्धीचा देखील नाही, परंतु चांगलं काम करण्याकरता प्रेरणा देखील लागते, आणि ती प्रेरणा ही केवळ भाषणातनं मिळत नाही, ती प्रेरणा कामातनं मिळते. आणि एखाद्या व्यक्तीचं चरित्र ज्यावेळेस आपल्या समोर येतं, एखाद्या व्यक्तीचं काम आपल्या समोर येतं आणि इतके वर्ष त्यांनी सातत्याने ते काम कसं काय केलं याचं उदाहरण ज्यावेळेस आपल्या समोर येतं त्यावेळेस त्यातनं प्रेरणा मिळते. आणि म्हणून मी असं समजतो की आजचा हा सत्कार आपल्या सगळ्यांना प्रेरणा मिळावी याकरता केलेला हा सत्कार आहे, की ज्यातनं आजची जी आमची पिढी आहे या पिढीला कशा प्रकारे आपला विचार रुजला, तो रुजवण्याकरता कशा प्रकारचं कार्य झालं हे देखील या सत्काराच्या माध्यमातून निश्चितपणे समजणार आहे. खरं तर रमेशजींबद्दल अनेक गोष्टी या ठिकाणी सांगण्यात आल्या, आणि विशेषतः समरसतेचं काम करत असताना ज्या प्रकारे त्यांनी वैचारिक लेखन त्या ठिकाणी केलं, अनेक प्रश्नांची उत्तरं ही त्यांच्या लिखाणातनं मिळाली. आणि समरसतेचा विचार हा आमचा मूळ विचार आहे. हिंदुत्व आणि समरसता हे अद्वैत आहे, अशा प्रकारचा हा विचार त्यांनी या ठिकाणी मांडला. आणि मला असं वाटतं की अनेक वेळा लोक या ठिकाणी बोलतात, मला देखील एक आमचा मित्र असं म्हणाला की तुम्ही संघाच्या लोकांनी मी समरसता म्हणता, समरसता काय, संविधानात तर समता आहे, तुम्ही समता का म्हणत नाही, तुम्ही समरसता का म्हणता. मी त्यांना सांगितलं की समरसता हे ध्येय आहे, समता हे ध्येय आहे, पण त्या ध्येयाकडे जाण्याचा रस्ता काय असेल तर तो समरसता आहे. समरसता असल्याशिवाय समता स्थापितच होऊ शकत नाही, आणि म्हणून नेहमी समरसतेच्या रस्त्यावर चालत समतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न म्हणजे भारतीय संविधानाने जे मूळ आपल्याला तत्व दिले आहेत त्या तत्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न हा आम्ही करत असतो. आणि मला असं वाटतं की हे जे काही समरसतेचं कार्य असेल, भटक्या विमुक्तांचं कार्य असेल, या वेगवेगळ्या कार्यामध्ये ज्या प्रकारे एक मोलाचं योगदान या ठिकाणी रमेशजींनी दिलंय, खरोखर मला असं वाटतं की आज त्यांचं या ठिकाणी सत्कार करत असताना ते सगळं योगदान आपल्या सगळ्यांसमोर या सत्काराच्या निमित्ताने देखील निश्चितपणे आलं. विशेषतः एक गोष्ट अजून दिलीपजींनी या ठिकाणी जी सांगितली ती महत्वाची आहे, की भारतीय संविधानाची तत्व
ही सर्वांना समजावी याकरता त्यांनी केलेले विशेष प्रयत्न, संघ स्वयंसेवकांपासून तर समाजापर्यंत प्रत्येक व्यक्तीला भारतीय संविधान समजलं पाहिजे, त्याची तत्व समजली पाहिजेत, हा जो प्रयत्न त्यांनी केला. आणि हे खरंच आहे की भारतीय संविधानाची तत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी कुठल्याही परदेशी तत्वातनं घेतलेली नाही, ती भगवान गौतम बुद्धांच्या विचारातनं घेतलेली आहेत, आपल्या तत्वज्ञानातनं घेतलेली आहेत. आणि खरं बघितलं तर लोकशाही ही खऱ्या अर्थानं हिंदुत्वाचा विचार आहे. आपण बघा, एकाच वेळी दोन देश स्वतंत्र झाले, भारत झाला आणि पाकिस्तान झाला, दोघांनी लोकशाही स्वीकारली, दोघांचे संविधान तयार झालं, दोघांचे संविधानाने लोकशाही स्वीकारली, भारतात ती लोकशाही रुजली, ती वाढली, ती जगातली सगळ्यात प्रगल्भ लोकशाही झाली. पाकिस्तानमध्ये ती कधीच टिकू शकली नाही, लोकशाहीची जागा तिथे वेळोवेळी तानाशाहीने घेतली. याचं एकमेव कारण आहे की मुळात हिंदू विचार हाच लोकशाहीचा विचार आहे, हिंदू विचार हा लोकशाहीचा गाभा आहे. आणि लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाची आहे सहिष्णुता, ती सहिष्णुता ही हिंदू विचाराचा सगळ्यात मला असं वाटतं महत्वाचा स्तंभ आहे. आणि म्हणूनच हा विचार टिकला, आणि म्हणून हे संविधान लोकांपर्यंत पोहोचवण्याचं जे अमोघ कार्य या ठिकाणी खऱ्या अर्थानं रमेशजींनी केलं, खरं तर इतके सगळे ग्रंथ त्यांनी लिहिले, हे सगळे ग्रंथ लिहित असताना इतका अभ्यास आणि इतका सगळा विचार हा त्यांनी जो काही त्या ठिकाणी केला, त्यातलं सगळ्यात महत्वाचं काही असेल तर जी भाषा आहे ती अतिशय सोपी आहे. विचारवंत अनेक असतात, पण अनेक विचारवंत असे असतात की त्यांचे विचार हे चांगले वाटतात पण डोक्यावर न जातात, म्हणजे नेमके काय आहेत ते आपल्याला समजत नाही. मात्र रमेशजींचं असं नाही आहे, त्यांचे विचार डोक्यातही जातात आणि मनातही जातात, हृदयातही जातात. हे महत्वाचं त्यांच्या विचारातलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि आज तर लोकशाहीची जी काही अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे, खरं तर आपली लोकशाही प्रगल्भ होते आहे. लोकशाहीवर कितीही लोकांनी आघात करण्याचा प्रयत्न केला तरी देखील मला असं वाटतं की या लोकशाहीवर कोणी आघात करू शकत नाही. परंतु ज्या प्रकारे कुठलाही विचार न करता, कुठलाही अभ्यास न करता वेगवेगळ्या प्रकारची फेसलेस आंदोलनं करणं, हे जे काही आज आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे, कुठेतरी या लोकशाहीला कमजोर कसं करता येईल याकरता मग एक अतिशय विचारपूर्वक आणि योजनापूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या परिषदा घ्यायच्या, त्याच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलनं अशी करायची की ज्या आंदोलनामध्ये कोणी नायक नाही आहे, ज्याला कुठे नेता नाही आहे, ज्याला कुठला चेहरा नाही आहे, आणि त्यातनं कुठेतरी विदेशी शक्तीच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात ही जी काही आज देशामध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. खरं म्हणजे ही तर परिस्थिती अशी आहे की अलीकडच्या काळातले काही आपण आंदोलनं बघितले, आंदोलनांची स्थिती अशी आहे की एक लग्न चाललं होतं आणि त्या लग्नामध्ये लग्न लावायच्या आधी त्या पुरोहिताने विचारलं की बाबा आता मी लग्न लावणार आहे, या मुलीचं या मुलाशी लग्न लावणार आहे, तर मुलीच्या संदर्भात कोणाला काही म्हणायचं असेल तर सांगा. कोणी समोर आलं नाही, मग म्हणाला आता या मुलाचं या मुलीशी लग्न लावणार आहे, या मुलाच्या संदर्भात कोणाला जर काही तक्रार असेल तर आत्ताच सांगा, नाहीतर मी सगळं बरोबर आहे म्हणून लग्न लावतो. एक मुलगी समोर आली, तिच्या हातामध्ये एक बाळ होतं आणि ती पटकन समोर आली. ती समोर आली पाहिल्याबरोबर त्या मुलीने त्या मुलाच्या कानात मारली, म्हणाला तू काहीतरी बदमाशी केली आहे. लगेच मुलीच्या बापाने पिस्तूल काढलं, म्हणाला मी मारेल. मुलीच्या आईने विषयाची बाटली त्या ठिकाणी हातामध्ये घेतली, आता मी जगू शकत नाही, लोकांनी फेटे काढून टाकले आणि म्हणाले हे तर काही. शेवटी त्या पुरोहितानं तिला विचारलं बाबा काय म्हणणार तुझं सांग, नाही म्हणाले तुमचा आवाज मागे येत नव्हता म्हणून मी जरा समोर आली होती. अलीकडच्या काळामधली आंदोलनही अशीच आहे, कोणी समजून घ्यायचं नाहीये, काय होत आहे माहिती नाहीये, पण त्या ठिकाणी येऊन आंदोलन मात्र आपल्याला करायचं आहे. अशा प्रकारची ही जी आज लोकशाहीतली संक्रमणाची अवस्था आपल्याला पाहायला मिळते, अशा परिस्थितीमध्ये ही मूल्य रुजवण्याचं काम आज ज्या लोकांनी केलं त्यातले रमेशजी आहेत. आणि मला असं वाटतं की एका स्वयंसेवकाकरता यापेक्षा मोठा दिवस काय असू शकतो की स्वतः सरसंघचालक हे त्यांच्या सत्काराकरता या ठिकाणी उपस्थित आहे. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना अतिशय मनापासून शुभेच्छा देतो, त्यांचं अभिष्टचिंतन करतो. आणि दिलीपजी आपण जे सांगितलंय निश्चित या ठिकाणी त्यांच्या 100व्या वाढदिवसाच्या निमित्ताच्या सत्कारामध्ये आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित राहू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.